नमस्कार, आज 1 मे महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस। आज हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो। तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार मंडळी, तुम्हाला महाराष्ट्र दिनाचा खूप शुभेच्छा। मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम माझा घ्यावा आहासी महाराष्ट्र देशा। राकट देशा, कनकर देशा, दगडांचा देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांचा देशा, असे महाराष्ट्राचे सुंदर वर्णन श्री राम गणेश गडकरी यांनी त्यांच्या लेखनातून केले आहे। अशा या महाराष्ट्राच्या मातीत अनेक संत, कलावंत, गायक, वादक, असंख्य अष्टपैलू व्यक्तिमत्व जन्मले आणि वाढले। हिंदी वी स्वराज्याचे संस्थापक श्री शिवाजी महाराज याच मातीत लढले आणि मराठी साम्राज्याचं तोरण उभा केले। तर मंडळी, अशा महाराष्ट्राचा मला अभिमान आहे। नमस्कार मंडळी, सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र दिनाचा हार्दिक शुभेच्छा। आजचा दिवस महाराष्ट्र दिन बरोबरच जागतिक कामगार दिन म्हणून साजरा केला जातो। 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। सर्व मराठी माणसे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतात। याच दिवशी 1960 साली पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि त्यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्र राज्याची जबाबदारी सोपवली। कला, शिक्षण, चित्रपट, संगीत अशा विविध क्षेत्रांमध्ये सुद्धा महाराष्ट्राने उत्तुंग भरारी घेतली आहे। अशा महाराष्ट्रात जन्म घेतल्याचा, मराठी मातीत जन्म घेतल्याचा मला अभिमान आहे आणि आपल्या सर्वांना पण महाराष्ट्रीय असल्याचा गर्व असला पाहिजे। महाराष्ट्राच्या मातीत अनेक रत्ने निर्माण झाली। महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजात जनजागृतीचे काम केले आहे। असे महाराष्ट्राचा अभिमान आहे मला। तर मंडळी, पूर्वजांनी दिलेल्या या अमूल्य योगदानाची आपण प्रत्येकाने जाणीव ठेवली पाहिजे आणि प्रगतीची नवीन शिखरे चढण्याचा निर्धार केला पाहिजे। मी शेवटी आता एकच म्हणेन, महाराष्ट्राची यशोगाथा, महाराष्ट्राची यशोगाथा, महाराष्ट्राची शौर्य कथा। पवित्र माती लावू कपाळी, धरणी मातेच्या चरणी माथा। जय महाराष्ट्र।